For latest news, programs and updates, subscribe to BR News channel and press the bell icon for notification. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत टॅक्स वसुली, ऑनलाईन पगार अशी विविध कारणं सांगत ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असून वेळेवर पगार होत नसल्यानं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं मुश्किल झालं आहे. तातडीनं पगार करावी, अन्यथा बायका मुलांसह जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन करावं लागेल असं ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप जाधव यांनी स्पष्ट केलं. गेल्या 10 ते 12 महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पगारी दिले नाहीत. शासनानं 6 जानेवारी 2018 रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर आम्ही ऑनलाईन पगारी जमा करू तीही केले नाही आणि अशा पद्धतीनं आमची ह्या जिल्हा परिषदेकडून आमची फसवणूक होत आहे. त्यामुळं ग्रामपंचायतीचे त्याच्यावर त्याच्या कुटुंबाची उपासमार होत असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आज बेमुदत धरणे व उपोषण करण्यात येणार आणि येणाऱ्या 1 ते 2 दिवसात जर आमचा प्रश्न जर नाही व्यवस्थित सुटला तर आम्ही आमच्या लेकरा बाळासहित सोलापूरच्या ह्या रस्त्यावर आम्ही ठाण मांडून बसणार आहोत. या धरणं आंदोलनामध्ये भारत कोळपे, अरुण सुर्वे, मसुदेव रणदिवे, विजयराज भोसले, धनाजी पांढरे, दगडू मगर, रमेश कोळी, रामचंद्र गरड, बसवराज कोळी, विलास गव्हाणे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.